सिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो तुमागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी भजे व्रजे कमंडन समस्त पाप खंडन स्वभक्त चितरंजन सदैव नंदन सुखी छ मस्त सुनाद वेणु हस्त अनंग रंग सागर नमामि कृष्ण नागर दिवाली दिवाली माझी वाणी तुझे वर्णी गुणा नाम ऐसे दे प्रेम काही कळा आता हेची जीव सवी घेऊन शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने महान विभूती श्री संत मोतीराम महाराज एवं श्री संत माधव मामा या दोन्ही दिव्य पुरुषांनी या भागात घालून दिलेली जी पवित्र सप्ताहाची परंपरा अविरतपणे जोपासायचं काम ग्रामस्थ मंडळ वाकरकरांच्या वतीने गेली 75 वर्ष लगातार वार्षिक चढत्या क्रमा सप्ताहाची वाटचाल सुरू आहे. मोतीराम महाराज आणि माधव मामांनी घालून दिलेली परंपरा महाराष्ट्रात वारकरी संप्रदायामध्ये सर्वात नंबर एक न गाजती आहे. गडकरी असतील गडकरी असतील पण मोतीराम महाराज आणि माधव मामाची परंपरा तेवढ्याच उज्ज्वल पद्धतीनं महाराष्ट्रात चालू आहे. वारकरी संप्रदायाला पुष्टी देणं वारकरी संप्रदायातील विचारांना विस्तारित करणं याच्यामध्ये मोतीराम महाराजांचा सिंहाचा वाटा. तालीम तालीम ठाकूर घराण्याची ठाकूर घराण्यामध्ये मोतीराम महाराज तयार झाले आणि वास्कर घराण्यात वास्कराच्या तालमीत माधव मामा तयार झाले. दोघांच्या दोन तालमी पण आखाडा एक काय परिसर सर्व एक आणि या भागाला परमार्थिक बाळकडव द्यायचं काम या दोन्ही महात्म्यांनी केलं. आज सन 2023 मध्ये
आपल्या सप्ताहाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. आपलं सर्वांचं परम भाग्य की आपण ज्येष्ठ श्रेष्ठांनी घालून दिलेल्या परंपरेतल्या अमृत महोत्सवाला आपण हजर आहे. आता देवाकडे मी अशी अपेक्षा करतो, इथं जेवढी आहे तेवढी शताब्दीपर्यंत राहू द्या. नवे राहतील नवे नाही पण जुने बी राहू. अमृत महोत्सवी वर्ष नाम 75 वर्ष पूर्ण झाली सप्ताहाला. गाव छोट पण भावना मोठ्या. वागदरकरांनी मोठ्या अट्टहासाने प्रेमाने अमृत महोत्सवी वर्ष त्याच तोला मोलानं साजरं करायचं काम केलंय. आज 7 दिवस आमच्या कृष्ण महाराजासारखं रत्न अहो ही अशी रत्न सांभाळायची म्हणजे तसं गाव बी शेळे मेंढ्याचा दरा नाही, वाघाचा दरा आहे. त्याच्यामुळं गाव बी वाघ सांभाळते. इथं एक वाघ आहे म्हणून कळाल्यावर मी एक वाघ घेऊन आलो. काय म्हणलं, एकट्या वाघाला डबल असला म्हणजे एकमेकाकडे बघून चलत आहे. पण महाराष्ट्रात जुन्या गिन्या मोजक्या बोटावर मोजण्यासारखे वाजवण्यातल्या कलाकारात कृष्ण महाराज बोरखड्यांचं नाव तितकंच तन्मयतेनं घेतल्या जातं. कृष्ण महाराजांचं वाजविणं म्हणजे पखवाज आणि कृष्ण महाराज यांचं एकरस नातं जात होत. आता एकीकडं आपल्याला आज ज्यांचं दर्शन घडलंय ते मनोजी मोहन सोळंके पखवाज या विषयात भारतात पहिला आलेलं रत्न म्हणतात. हे गल्ली बोळात येणं वेगळं. भारतात ख्यातनाम मूर्ती 12 वर्ष पंडित संतोषजी नामदेव स्वामी पागलदासजींचे शिष्य त्यांच्याकडे 12 वर्ष घास. आणि मग योग आला की दिल्लीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या अगोदर दुसरा नंबर आला होता पण ते 3 वर्ष गॅप खाऊन का होईना पहिला नंबरच मिळविला भारतात. आणि असं रत्न योगायोगानं आपल्याला उपलब्ध आहे. आता बऱ्याच वेळेला महाराज आज वाजविणारी अप्रतिम आहे, चॅलेंज नाही. महाराज गाणारी अगदी समर्पक आहेत. जास्त बी नाहीत आणि कमी बी नाहीत. लय जास्त असल्यावर बी काय होतंय, त्यांच्या पाठांतरात नसते. हां, पण आपले गायक पाठांतरवाले आहेत आणि स्वरेल तंतोतंत आहेत, स्वराचे भक्ते आहेत. नाही तर मग बऱ्याचशा एकदा आम्ही ऋषिकेशला शिकत असताना एक पाटणकर शिवराम पाटणकर ऐकून असला ताळंदीत तर गायक आबासाहेब गोडशेचा गुरु म्हणा तगडा माणूस गायकीमधला. ऋषिकेशला आम्ही शिकत असताना मला भेटायला तिथं आम्ही आल्यावर म्हणलो तुम्ही कस काय, मला म्हणले अर्जुन नीट ऐक मुडिष्ट महात्मा, त्या आळंदीमध्ये पिसाचा सुळसुळाट तो पत्करला, ढासाचा सुळसुळाट तो पत्करला, पण आपसुरी तानाचा सुळसुळाट सहन व्हायना म्हणून इकडे निघून आलो म्हणला मी. काय म्हणजे स्वराची भोगते टाळकरी त्यामुळं समाधान आहे. आणि अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळं वाघदऱ्यामधील लेक माती असू या मातीतला कोणताही माणूस असू मला वाटत नाही आता आजच्या घडीला कुठं बाहेर असेल म्हणून. टक्केवारीनं गाव जागेवर आहे. आणि अति महत्वाचा मुद्दा असतोय तो म्हणजे ध्वनिक्षेपण.
ध्वनि क्षिपणच्या बाबतीत मोशिंको शाबासकी दिली जाएगी बाबूजी।